राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू असून आज शनिवारी कोपरगाव शहरामध्ये या यात्रेचं आगमन होताच आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत केलं. त्यानंतर कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या लहान पुलापासून एक भव्य रॅली काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे घेऊन शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. शहरातील मुख्य रस्त्यांवरून अजित पवार पायी चालत असताना अनेक नागरिकांची भेट देखील घेतली. जागोजागी जेसीबी मशीनच्या लोडरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केलं. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ रॅली आल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने भव्य पुष्पहार घालत अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काही लाडक्या बहिणींनी लाडक्या दादाला राखी बांधत औक्षण केलं. एकच वादा अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, आशुतोष दादा तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा विविध घोषणांनी परिसर दणाणला होता. मोठा गाजावाजा करत अजित पवारांचं सभास्थळी आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, तर उपस्थित लाडक्या बहिणींनी टाळ्यांच्या गजरात दादांचं स्वागत केलं. यावेळी अजित पवार यांच्यासोबत कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, मंत्री अनिल पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.